2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं ध्येय ठरवलं असून भारत जपान संबंध भारताचं हे ध्येय पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावतील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. आजपासून भारत जपान 2+2 मंत्रीस्तरीय चर्चा सुरू झाली. या चर्चेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. भारत आणि जपानमध्ये विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी असून ही भागीदारी लोकशाहीतील मूल्य स्वातंत्र्य आणि कायद्यांवर आधारित आहे असं राजनाथ सिंग म्हणाले. उभय राष्ट्रांमध्ये अध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांचा मजबूत मैत्रीचा इतिहास आहे. दोन्ही राष्ट्रातील द्विपक्षीय संबंधात सर्वच क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे तर संरक्षण क्षेत्र या संबंधांचा एक महत्वपूर्ण स्तंभ म्हणून उदयाला आला आहे असं ते म्हणाले. भारतासाठी जपानचे संबंध म्हणजे ऍक्ट ईस्ट धोरणाचा विस्तार झाला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले. गेल्या एक दशकात दोन्ही देशांमध्ये विशेष राजनैतिक आणि वैश्विक भागीदारी आहे असं ते म्हणाले. जपानचे परराष्ट्रमंत्री लोको कामिकावा आणि संरक्षण मंत्री मिनोरू तिहारा या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत.